मी होले शिवनाथ किसनराव राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, विषय इतिहास, इयत्ता 12वी, प्रकरण क्रमांक 6, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष, भाग 3। या पूर्वीच्या दोन भागामध्ये आपण पाहिलं की 1857 पूर्वीचे उठाव भिल्लांनी, कोळ्यांनी, रामोश्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात कसा आवाज उठवला। त्यानंतर या 1857 उठावामध्ये जी सुरुवात झाली हिंदी सैनिकांमधील असंतोष, लॉर्ड डलहौसीचं दत्तक विधान नामंजूर करणं, संस्थान खालसा करणं, भारतीय हवामानाचा अंदाज नसतानाही वेगवेगळे कर जे आहेत, उदाहरणार्थ कायमधारा, रयतवारी, महालवारी शेतकऱ्यावर लादणे, यामुळे सैनिक, संस्थानिक, शेतकरी, कारागीर हा सर्व वर्ग नाराज होऊन ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली। प्रत्येक भारतीयाच्या मनात असंतोष धुमसत असताना उठावाची थिणगी जी पडली ती म्हणजेच बराकपूरच्या छावणीमधून। मंगल पांडे नामक युवकाने गाई डुकराची चरबी वापरण्यास विरोध दर्शवला आणि उठावाला सुरुवात झाली। जरी मंगल पांडेला फासावर लटकवण्यात आलं असलं तरी त्या मंगल पांडेचं बलिदान व्यर्थ गेलं नाही। उठावाला सुरुवात झाली। अल्पावधीत सर्व सैनिक दिल्लीकडे पोहोचले। दिल्ली त्यांनी काबीज केली, परंतु अल्पावधीतच ब्रिटिश फौजा दिल्लीला येऊन धडकल्या। त्यांनी पुन्हा सर्व ताकदीनिशी या दिल्लीवरती कूच केली आणि पुन्हा एकदा 27 मे 1857 रोजी दिल्ली परत मिळवण्याच्या इराद्याने जो उठाव त्यांनी केलेला होता, यावेळेस जॉन लॉरेन्स आणि शीख पलटणीने जर ब्रिटिशांना साथ दिली नसती तर निश्चित त्यांचा पराभव झाला असता। या दोघांच्या साथीमुळे त्यांनी दिल्लीवरती पुन्हा कब्जा मिळवला। बहादूर शास अटक केली रंगूनला असतानाच त्याचा त्या ठिकाणी मृत्यू। इथपर्यंत आपण दुसऱ्या भागामध्ये पाहिलेलं आहे। आज या 1857 जो पुढचा भाग आहे, लखनौ, वायव्य प्रांत, अयोध्या, इथपर्यंत या उठावाचा लोण पसरलं होतं। वनव्यासारखा उठाव वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करणे, जाळपोळ करणे, त्यांच्या हातातून प्रशासन हिसकावून घेणे याला सुरुवात झाली होती। कानपूर, फैजाबाद, झाशी, अहमदाबाद, आजमगड या ठिकाणी उठाव जो आहे तर तो वनव्यासारखा पसरला। पंजाबमध्ये जालंधर, लुधियाना, मुलतान, सियालकोट येथे शिपायांनी उठावाचे सक्रिय स्वागत केलं। ग्वालियर, इंदोर, महू, सागर येथेही अशाच स्वरूपाच्या घटना घडल्या। नासिराबाद या ठिकाणी लष्करी छावणीत व उर्वरित राजस्थानमध्येही मोठ्या स्वरूपाचे उठाव या ठिकाणी पाहायला मिळतात। ढाका, चितगाव, मंदिरगंज, भागलपूर येथे उठावाचे लोण या कालखंडामध्ये पोहोचलेलं होतं। बिहारमध्ये पाटण्याजवळ दिनापूरच्या शिपायांनी उठाव केला। पश्चिम व बिहारमधील जमीनदार कुंवर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लढा दिला आणि कुंवर सिंह यांनी हजारीबाग, देवगड, संबळपूर येथून एक प्रकारे चांगला परिसर, म्हणजे हे उठावाचं लोण एका पाठोपाठ एक ठिकाणी पसरत असतानाच याला ज्या पद्धतीने झाशी, ग्वालियर, अहमदाबाद, फैजापूर, आजमगड, पंजाब, राजस्थान या ठिकाणी हे लोण पसरत असतानाच पुढं जो उठाव झालेला आहे, तर या स्वातंत्र्य लढ्याचं कानपूरचं नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं। कानपूर या ठिकाणी नानासाहेब पेशवे यांनी उठावाला सुरुवात करताच हॅवलॉक नावाचा जो अधिकारी आहे तर हा हॅवलॉक नावाचा अधिकारी कानपूरमध्ये दाखल झाला। तात्या टोपे यांनी कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला। 1857 उठावामध्ये या तात्या टोपेने सुद्धा नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांना प्राणाची पर्वा न करतानाही योगदान, मदत मोठ्या प्रमाणात केली आहे। या तात्या टोपेने कानपूर ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला। ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर सर कॉलिन कॅम्पबेल याने तात्या टोपेचा पराभव या ठिकाणी केला।
ज्यावेळेस तात्या टोपे कानपूरला नानासाहेब पेशवेच्या मदतीला त्या ठिकाणी आले होते, मोठ्या शर्तींनी त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर कॉलिन कॅम्पबेल यांनी तात्या टोपेचा पराभव केला आणि कानपूर परत मिळवले. 1857 ही जी घटना आहे, भारतीयांचं पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणून विदा सावरकर यांनी त्याचं वर्णन केलं आहे. या स्वातंत्र्य युद्धामध्ये सुरुवातीला तात्या टोपे, अवधच्या बेगम, हजरत महल यांनी आघाडी घेतली होती. तात्या टोपे, हजरत महल यांनी आघाडी घेतली होती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस उठाव सुरू झाला त्यावेळेस. मात्र हॅवलॉक, ऑट्रम यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजी सैन्यानी सुरुवातीला यश मिळत नव्हतं. इंग्रजी सैन्य जंगजंग पछाडत होते, परंतु तात्या टोपे त्यांचे सहकारी त्यांना एक प्रकारे गुंगारा देण्याचं काम करत होते. ज्यावेळेस नेपाळचा राजा जंग बहादूर याने यांना मदत केली, त्यावेळेस मदत केल्यानंतर बहादूरशाह गुरखा बलटणी घेऊन ब्रिटिशांच्या मदतीस गेला. हिंदी सैन्याचे नेतृत्व मौलवी अहमद उल्ला, नेतृत्व अहमद उल्ला मौलवी यांनी केलं होतं. हिंदी सैनिकांचं म्हणजेच हिंदुस्थानचं नेतृत्व करत असताना या मोहम्मद उल्ला मौलवी यांनी नेतृत्व केलं, आणि याच कालखंडामध्ये नेतृत्व याने केलेलं असतानाच कॉलिन कॅम्पबेल आपला शिपाईगिरीचा अनुभव पणास लावून लखनौवर वर्चस्व मिळालं. हे ब्रिटिशांचे एक से बडकर एक अधिकारी त्या ठिकाणी पाठवले जात होते. शस्त्रास्त्र, बंदूक याच्या जोरावरती आपले उठाव दडपून टाकण्याचं काम ते करत होते. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील सुसज्ज लष्कर घेऊन वाराणसी अलाहाबाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आला. अलाहाबाद वाराणसीच्या परिसरामध्ये फौजा घेऊन हा नील त्या ठिकाणी पोहोचला. सर्वत्र उठावकर्त्यांना जनतेचा पाठिंबा होता. कर्नल नीलने हिंदी सैन्याच्या गोळीबाराला तोफांनी उत्तर दिलं. जे आपले हिंदी सैनिक गोळीबाराचा वापर करत होते त्या नीलने तोफांचा वापर केला, आणि ह्या तोफांचा वापर केल्यामुळे आपल्या हिंदी सैनिकांच्या कत्तली करणे, त्यांना फासावर लटकवणे या प्रकरणी आपल्या क्रौर्याचं प्रदर्शन कॅप्टन नीलने त्या कालखंडामध्ये केलं होतं. वाराणसीची बातमी कळताच अलाहाबादच्या शिपायांनी उठाव केला. एका पाठोपाठ एक उठावाचं लोण दुसऱ्या ठिकाणी पसरत होतं. वाराणसीची बातमी कळताच अलाहाबाद या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली होती. युरोपियनास सूड म्हणून ठार केले त्यांनी. तेव्हा नीलने अलाहाबादला कूच केली, भारतीयांची सरसकट कत्तल केली. इंग्रजांनी अत्याचाराचा कळस गाठला. एका पाठोपाठ एक अत्याचाराची परिसीमा त्या ठिकाणी होत होती. अलाहाबादची बातमी कळाली म्हणून वाराणसीला उठाव केला. नीलने सरसकट त्यांच्या कत्तली करण्यास सुरुवात केल्या. जो आपल्या विरोधात जाईल त्याला सोडायचं नाही, ही भूमिका त्यांनी केली होती. याच कालखंडामध्ये झाशीमध्ये हिंदी सैन्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. झाशी हे जे संस्थान आहे, दत्तक विधान नामंजूर केल्यामुळे लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये हे दत्तक विधान जे नामंजूर केलं, राणी लक्ष्मीबाई यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी गंगाधर नावाचा जो एक पुत्र आहे तर तो दत्तक म्हणून घेतलेला होता, आणि हा दत्तक म्हणून घेतलेल्या पुत्रास लॉर्ड डलहौसीने विरोध दर्शवला. झाशी घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी मैं मेरी झाशी नहीं दूंगी ही गर्जना करून त्या ठिकाणी दोन हात ब्रिटिशांची करण्यासाठी त्याच्याशी युद्ध तिने पुकारलं होतं. आणि हे युद्ध तिने पुकारलेलं असतानाच लक्ष्मीबाईच्या नेतृत्वाखाली लोक संघटित व्हायला लागले. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे त्यांच्या मदतीला आले. सर ह्यूज याने झाशीच वेढा दिला होता. सर ह्यूज नावाचा जो अधिकारी आहे याने झाशीच वेढा दिला. राणी लक्ष्मीबाई युद्धामध्ये न डगमगता झाशी त्याच्या स्वाधीन करण्यापेक्षा आपण लढून मरू ही भूमिका त्यांनी घेतली, आणि या सर ह्यूज याच्याशी कडवा संघर्ष त्यांनी केला. या कडव्या संघर्षात त्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांचा पराभव झाला. ब्रिटिशांनी कालपी जिंकली. झाशीच्या राणीत युद्धात वीरमरण आलं. ग्वालियरचा सरदार मानसिंह, काही आपल्यातलेही फक्त फंद फितूर असतात, त्या पद्धतीने हा सरदार मानसिंह याने राणी लक्ष्मीबाईचा मृत्यू या युद्धामध्ये झाल्यानंतर विश्वासघाताने त्याने तात्या टोपेला पकडून दिलं. तात्या टोपे जे ब्रिटिशांच्या हातामध्ये त्या कालखंडामध्ये कित्येकदा प्रयत्न करूनही सापडले नव्हते, तर त्यांना सरदार मानसिंह याने
विश्वासघाताने पकडून दिलं। तात्या टोपे यांना पकडल्यानंतर ब्रिटिशांनी 1859 तात्या टोपे यांना फासावर लटकवलं। राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आलं। तात्या टोप्यांना विश्वासघाताने पकडून त्यांनी फासावर लटकवलं। या धमधमीत नानासाहेब पेशवे, त्याचबरोबर दुसऱ्या बाजीरावाची पत्नी, त्यांचे पुतणे रावसाहेब नेपाळमध्ये गेले व तिकडेच कायमचे राहिले। की ही परिस्थिती बिकट झालेली असताना नानासाहेब पेशवे, दुसऱ्या बाजीरावाची पत्नी, पुतणे ह्या सगळ्यांना घेऊन ते नेपाळला निघून गेले आणि तिथून पुढचं वास्तव्य त्यांचं कायम तिकडंच राहिलं। महाराष्ट्रात या कालखंडामध्ये जे उठाव झाले होते, सातारामध्ये उठावाला सुरुवात झाली होती। रंगो बापूजी गुप्ते यांनी सातारा येथील उठावाचं नेतृत्व त्या कालखंडामध्ये केलं होतं। हा उठाव यशस्वी झाला। गुप्ते यांच्या सहकाऱ्यांना शिक्षा देण्यात आल्या। नरगुंदचे स्थानिक बाबासाहेब भावे 1858 त्यांनी उठाव केला। मुंबईत कटाची कल्पना इंग्रजांना येताच त्यांनी कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिल्याचं काम केलं। वेगवेगळे उठाव होत होते। काही ठिकाणी उठाव होण्या अगोदरच त्याची कल्पना ब्रिटिशांना लागत होती आणि तो डाव त्यांचा उठावाचा फिसकटवला जात होता। उठाव होण्या अगोदरच आदल्याच दिवशी त्यांना पकडलं जात होतं आणि नंतर त्यांना शिक्षा दिली जात होती। खानदेशात भीमा नाईक, गजार सिंग नाईक यांनी 7 लाखाचा सरकारी खजिना लुटला। आंबापाणी जळगाव जिल्हा येथे भिल्ल आणि इंग्रजांच्यात लढाई झाली। भिल्लांचा पराभव झाला। कित्येक भिल्लांना अटक झाली। कितीतरी जनावर लष्करी कोर्टात खटले चालून त्यांना फासावर लटकावण्यात आलं। म्हणजेच हे लोण हळूहळू संपूर्ण भारतभर पसरत होतं। कोल्हापूर येथे उठावाची बातमी पोहोचताच तयारीत असलेला जो आहे रामजी शिरसाट, तर या रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना लुटला। उठावाच्या तयारीत असताना हा जो रामजी शिरसाट आहे, तर या रामजी शिरसाटने जो सरकारी ब्रिटिशांचा जो खजिना आहे, तर तो खजिना लुटण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं। हा सरकारी खजिना जर आपल्या ताब्यामध्ये घेतला तर आपली आर्थिक परिस्थिती जास्त होईल, सैनिकांना त्याची मदत होईल, स्वातंत्र्ययुद्धात सहभागी होण्यास तयार असलेले सैन्य गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली। पुढे याला अधिक प्रतिसाद म्हणून कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमा साहेब यांनी सुद्धा या उठावाल्याचं नेतृत्व त्या कालखंडामध्ये केलं होतं। रामजी शिरसाटच्या बरोबरीने चिमासाहेब यांनी या कोल्हापूरच्या उठावाचं नेतृत्व हे केलं होतं। ज्यावेळेस त्यांनी हे नेतृत्व केलं होतं, बेळगाव, धारवाड, कोल्हापूर येथे उठावास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। 1857 युद्ध जवळपास सव्वा वर्ष चालू होतं। दिल्ली म्हणा, मेरठ म्हणा, कानपूर, लखनौ, ग्वालियर इत्यादी ठिकाणी लढलेल्या हिंदी शिपायांची संख्या सुमारे 1.25 लाखाच्या सुमारास होती। शस्त्रबळ, शौर्य, धैर्य यात ते कमी नव्हते, तरी या लढ्यात भारतीयांना अपयश आलं। 1857 उठावामध्ये मोठ्या शौर्याने, धाडसाने, हिमतीने जवळजवळ 1.25 लाखापेक्षा अधिक लोक या उठावामध्ये सहभागी झाले होते। कुठली कच त्यांनी खाली नव्हती, तरीसुद्धा या उठावामध्ये त्यांना अपयशाला सामोरे जावं लागलं होतं। या 1857 लढ्याच्या प्रसंगी भारतीयांच्या मनात उफाळलेला असंतोष लक्षात घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया या राणीने जाहीरनामा त्या कालखंडामध्ये एक त्यांचा प्रसिद्ध करण्याचं काम केलं होतं। भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालेला असंतोष जो बाहेर पडला होता या उठावाच्या रूपाने, तर तसा उठाव पुन्हा भारतात होऊ नये याच दृष्टिकोनातून सर्वसमावेशक असा व्हिक्टोरिया राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत असं म्हणत राणीने भारतीयांना उद्देशून काही आश्वासनं दिली होती। या आश्वासनामध्ये भारतीय प्रजाजनामध्ये वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान या निकषाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही। हिंदू आणि ख्रिश्चन या दोघांमध्ये वंश, जात, धर्म या आधारे कुठलाही इथून पुढच्या कालखंडामध्ये भेदभाव केला जाणार नाही। यापूर्वी जी दुय्यम वागणूक दिली जात होती ती पुढे दिली जाणार नाही असं पहिलं आश्वासन दिलं। तसेच नोकऱ्या गुणवत्तेच्या निकषावर दिल्या जातील। पूर्वी कृष्णवर्णियांना बढती दिली जात नव्हती, प्रमोशन दिलं जात नव्हतं, मग आता त्या इथून पुढच्या कालखंडामध्ये गुणवत्तेच्या आधारे दिल्या जातील।
धार्मिक बाबतीत ब्रिटिश सरकार इथून पुढे हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांनी केलेल्या करारांचे पालन केले जाईल, संस्थाने खालसा केली जाणार नाहीत इत्यादी आश्वासनाचा समावेश जाहीरनाम्यामध्ये करण्यात आला होता. हा जो 1857 उठाव झालेला आहे इथून पुढच्या कालखंडामध्ये पुन्हा घडू नये म्हणून या व्हिक्टोरिया राणीने ही आश्वासने तदनंतरच्या कालखंडामध्ये दिली होती. परंतु ही आश्वासने भारतीयांच्या तोंडाला पानं पुसल्यासारखी आली. भारतीयावरही या घटनेचा खोलवर परिणाम झाला होता. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरुपयोगी होते. नवे मार्ग शोधण्याची भारतीयांना जाणीव वाटू लागली. ब्रिटिशांच्या विरोधात या उठावामध्ये आपण लढताना जे शस्त्र वापरले आहेत, जो मार्ग आपण वापरलेला आहे, तर तो चुकीचा होता, त्याच्यामुळेच आपला पराभव झाला. अधिक प्रगतशील शस्त्र जर आपण वापरले असते, मार्ग जरा वेगळा असता, तर निश्चितपणे आपला विजय झाला असता. मग ही शस्त्र नवीन नवनवीन खरेदी करणे, ती वाढ करणे, त्याचबरोबर आपण जो निवडलेला मार्ग आहे त्यामध्ये थोडा बदल करणे याची जाणीव भारतीयांना वाटू लागली. आणि पुढे सर्व भारतीय एकजूट होऊन पुढच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र येऊ लागले होते. परंतु ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर केला होता. हिंदू आणि मुस्लिमांच्या बाबतीत त्यांनी अनुनय धोरण होतं. कधी हिंदूंना जवळ करायचं तर कधी मुस्लिमांना दूर लोटायचं, कधी मुस्लिमांना जवळ करायचं तर हिंदूंना दूर लोटायचं. म्हणजे फोडा आणि झोडा या नीतीचा वापर करून तदनंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी या ठिकाणी राज्य केलं आहे. अशा पद्धतीने आज आपण 1857 उठाव हा जो पाठ पाहिला, यामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जो उठाव झाला, मग या उठावामध्ये सैनिकांच्या मनामध्ये असलेला असंतोष, त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या बंदुकाला वापरले जाणारे गाई डुकराची चरबी, यामुळे उठावाची सुरुवात मंगल पांडेने उठाव सुरुवात केली, त्याला फासावर लटकवण्यात आलं. तदनंतर दिल्लीकडे सैन्याने आगेकूच केली, दिल्ली ताब्यात घेतली. पुन्हा दिल्ली ब्रिटिशांनी आपल्या ताकदीच्या जोरावरती 15 ते 20 दिवसानंतर पुन्हा आपल्या ताब्यात मिळवली. हे उठावाचं लोण वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचत असतानाच नानासाहेब पेशवे यांनी कानपूर या ठिकाणी या उठावाचं नेतृत्व केलं होतं. हॅवलॉक हा अधिकारी त्या ठिकाणी येऊन पोहोचला. त्यांनी त्यांचा उठाव जो आहे तर तो दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. सर कॉलिन कॅम्पबेल जो तात्या टोपे पेशव्यांच्या मदतीला आलेला होता, तर त्या तात्या टोपेने कानपूर आपल्या ताब्यामध्ये ठेवत असताना तात्या टोपेचा पराभव केला. नेपाळचा राजा जंग बहादूर हा ज्यावेळेस या तात्या टोपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सुरुवातीच्या कालखंडामध्ये जी उठावात आघाडी घेतली होती, तर तो फौज त्या ठिकाणी घेऊन आलेला होता. आपलं उठावाचं नेतृत्व जे आहे अहमदउल्ला मौलवींनी त्या कालखंडामध्ये केलं होतं. कर्नल नीलने जो गोळीबार त्या कालखंडामध्ये केला होता, तर त्या गोळीबाराचं उत्तर त्या नीलने तोफांनी दिलं होतं. झाशीमध्ये जो उठाव झाला त्या उठावामध्ये तात्या टोपे नानासाहेब पेशवेमध्ये तिला आली लक्ष्मीबाईच्या. सर ह्यूज यांनी झाशीला वेढा दिला असताना, परिस्थिती बिकट असतानाही राणी लक्ष्मीबाई यांनी प्राणाची पर्वा न करता या उठावामध्ये उडी घेतलेली होती. मै मेरी झाशी नाही दुंगी ही गर्जना करून त्या ठिकाणी त्यांनी या उठावात दोन हात केले. एक महिला असूनही एक मर्दानी पोशाखात उठावामध्ये उतरल्या, प्राणाची आहुती दिली, त्या ब्रिटिशांसमोर झुकल्या नाहीत. तदनंतर ग्वालियरचा सरदार मानसिंह याने विश्वासघाताने तात्या टोपे यास पकडून दिलं. तात्या टोपेस पकडल्यानंतर 1859 त्यांना फासावर लटकवलं. साताऱ्यातही रंगो बापूजी गुप्ते, कोल्हापुरात रामजी शिरसाट, चिमासाहेब यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे उठाव झाले. परंतु वर्ष ते 1.25 वर्ष या कालखंडामध्ये संपूर्ण भारतभर जे वेगवेगळे उठाव झाले, या उठावामध्ये 1.25 लाख सैन्य लढलं. मोठ्या धैर्याने, शैर्याने, ताकदीने हे सैन्य उतरले असतानासुद्धा त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर मात्र पुन्हा या भारतीयांच्या मनात ब्रिटिशांच्याबद्दल असा उठाव करण्याची ताकद येऊ नये, इच्छा होऊ नये, तो असंतोष कमी करण्यासाठी व्हिक्टोरिया राणीने जो जाहीरनामा घोषित केला, कुठली जात धर्म आणि वंश न पाहता शिपायांना नोकरी दिली जाईल, कुठल्याही प्रकारे त्यांच्या मनामध्ये द्वेष ब्रिटिशांच्या मनाबाबत निर्माण होईल हे न पाहता त्यांना पद किंवा पदोन्नती ही दिली जाईल,
संस्थाने इथून पुढच्या कालखंडामध्ये खालसा केली जाणार नाहीत, ब्रिटिश धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करणार नाहीत, ही आश्वासनं काही या व्हिक्टोरिया राणीने त्या ठिकाणी दिली होती. आणि तद्नंतरच्या कालखंडामध्ये भारतीयांनीसुद्धा आपला मार्ग चुकला की काय, शस्त्र आपण कमी दर्जाचे वापरलेत, नवीन मार्ग आपल्याला शोधावा लागेल, सगळ्यांना एकत्र यावं लागेल हे ठरवून ब्रिटिशांनी मात्र हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र न येऊन देण्याचा, या उठावामध्ये जसे एकत्र लढले होते भविष्यात ते एकत्र जर आले तर आपल्याला इथं राहणं अवघड होईल म्हणून हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये अंतर पाडायचं काम, दुही पाडायचं काम, फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर त्यांनी केला. पुढच्या तासाला आपण भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची जी पार्श्वभूमी आहे तर ती पाहणार आहोत. ओके, धन्यवाद.